गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण प्रैक्टिकल परफॉर्म करना आहोत ज्यामध्ये डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप फ्रॉम गिवन कंपाउंड हे प्रैक्टिकल पाहणार आहोत। या प्रैक्टिकल पाहण्यासाठी आपल्याला एक गिवन अननोन कंपाउंड दिला आहे ज्यामध्ये तुम्हाला फंक्शनल ग्रुप याचा डिटेक्ट करायचा आहे। म्हणजे यामध्ये आपल्याला सांगितलं नाही कोणता कंपाउंड आहे, ठीक आहे। या कंपाउंड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे ते पाहायचं। फंक्शनल ग्रुप मग कोणकोणते असतात, तर फंक्शनल ग्रुप ॲसिडिक आहे, फिनॉलिक आहे, अमाइन आहे, नायट्रो आहे, अशा प्रकारचे काही फंक्शनल ग्रुप असतात ज्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला ॲसिडिक, अमाइन, फिनॉलिक यापैकी यामध्ये जो ग्रुप प्रेझेंट असेल तो डिटेक्ट करायचा आहे। मग यासाठी काय काय आहे, एम काय आपला, तर एम जो आहे आपला, एम जो आहे, ठीक आहे, एम जो आहे तर एम काय आहे, डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ गिवन कंपाउंड्स, डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ गिवन कंपाउंड हा आपला एम आहे। मग हा जो एम असेल त्यानंतर आपलं काय करायचं आहे, एक टेबल दिला आहे, टेस्ट, ऑब्झर्वेशन, इन्फरन्स। मग कंपाउंड आहे आपल्या समोर, हा कंपाउंड प्लस NaCO3 सोल्यूशन, सोडियम बायकार्बोनेट। पुन्हा आपलं काय करायचं, दुसरी टेस्ट परफॉर्म करायची, कंपाउंड म्हणजे कंपाउंड तोच घ्यायचा आपल्याला, कंपाउंड प्लस डायल्यूट NaOH, आणि तिसरी टेस्ट घ्यायचे कंपाउंड प्लस डायल्यूट HCl। म्हणजे आपण कंपाउंड घेणार आहोत, ओके। आपण स्मॉल अमाऊंटमध्ये कंपाउंड घेतला, दुसऱ्या टेस्टसाठी घेतला, ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्या टेस्टसाठी सुद्धा घेतला आपण। म्हणजे आपण अशा तीन टेस्ट घेतल्या, या तीन टेस्टच्या आधारावर आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन ग्रुप त्याचा काढायचा आहे। आपण तीन टेस्ट घेतल्या, कंपाउंड प्लस NaCO3 सोल्युशन, कंपाउंड प्लस डायल्यूट NaOH, कंपाउंड प्लस डायल्यूट HCl, या टेस्टसाठी तीन याच्यामध्ये कंपाउंड घेतला, आपल्याकडे NaCO3 सुद्धा आहे, आपल्याकडे NaOH सुद्धा आहे, डायल्यूट NaOH तयार केला, प्रिपेअर केला, आपल्याला डायल्यूट HCl सुद्धा आहे। आता एक सायमल्टेनियस टेस्ट करायची, पण कंडिशन एक आहे, जर आपल्याला पहिली टेस्ट आली, टेस्ट येणं म्हणजेच काय, टेस्ट येणं म्हणजेच कंपाऊंड जेव्हा आपण त्या सोल्युशनमध्ये टाकतो, जसं की सोडियम बायकार्बोनेट टाकतो, तर तो भाग तिथे सोल्युबल होतो आणि सोल्युबल झाला म्हणजेच ती टेस्ट दाखवतो। ती जर टेस्ट दाखवली सोल्युबल झाला तर फर्दर टेस्ट करायची गरज नाही, म्हणजे पहिली जर टेस्ट आली तर दुसरी तिसरी टेस्ट परफॉर्म करायची गरज पडत नाही। आणि पहिली जर टेस्ट आली तर तो कार्बोक्झिलिक ग्रुप प्रेझेंट असतो, दुसरी जर डायल्यूट NaOH आला तर फिनॉलिक असतो। म्हणजे पहिली टेस्ट ऑप्शन असेल तर दुसऱ्या टेस्टला जायचं, दुसऱ्या टेस्टला जायचं, आणि NaOH जर तिथं प्रेझेंट असेल, सॉरी NaOH जर तिथं डायल सोल्युबल होत असेल कंपाऊंड NaOH-मध्ये सोल्युशन झाला सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये, तर तो फिनॉलिक आहे। जर पहिल्यामध्ये झाला नाही, दुसऱ्यामध्ये सोल्युबल झाला नाही, मग तिसरी टेस्ट परफॉर्म करायची। मग तिसरी टेस्ट कोणती आहे, कंपाउंड प्लस डायल्यूट HCl। मग डायल्यूट HCl सोबत जर सोल्युबल झाला कंपाउंड तर मग हा अमाइन आहे, अमाइनो ग्रुप आहे, लक्षात आलं। पहिली टेस्ट जर सोल्युबल नसेल, म्हणजे कंपाऊंड जर सोल्युबल नसेल पहिल्या टेस्टमध्ये, म्हणजे सोडियम बायकार्बोनेटमध्ये सोल्युबल नसेल कंपाऊंड, तर दुसरी टेस्ट करायची। दुसऱ्या टेस्टमध्ये जर सोल्युबल असेल तर मग दुसरी टेस्ट केल्यानंतर तिसरी टेस्ट करायची गरज नाही, कारण याच्यातच सोल्युबल आला। आणि पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये जर कंपाऊंड सोल्युबल होत नसेल तर मग तिसऱ्या टेस्टसाठी जायचं। तर आपण पहिली टेस्ट परफॉर्म करणार, आपण तसे तीन जागेवर तीन सॅम्पल घेतलेले आहेत टेस्ट ट्यूबमध्ये। जर पहिल्यामध्ये सोल्युबल झाला तर दुसरी आणि तिसरी टेस्ट करायची गरज नाही, जर पहिल्यामध्ये जर सोल्युबल झाला नाही तर दुसरी आणि तिसरी टेस्ट करावी लागेल, दुसऱ्यामध्ये झाला नाही तर तिसऱ्याला जायचं, ह्या स्टेप बाय स्टेप आहे। परंतु पहिल्या सोडियम बायकार्बोनेटसोबत जर कंपाऊंड आपला सोल्युबल झाला तर आपल्याला समोर द्यायची गरज नाही, सोल्युबल झाला नाही तर मात्र दुसरी तिसरी टेस्ट परफॉर्म करावी लागते, दुसऱ्यामध्ये झाला नाही तर मग तिसरी टेस्ट परफॉर्म करावी लागते, आपल्याला तिसरी टेस्ट परफॉर्म करावी लागतेच। परंतु जर पहिल्या टेस्टमध्ये जर सोल्युबल झाला कंपाऊंड तर दुसरी आणि तिसरी टेस्ट करायची गरज नाही। तर आपण मग पहिली टेस्ट परफॉर्म करणार, काय सांगितलं आहे, कंपाऊंड प्लस सोडियम बायकार्बोनेट, हे सोडियम बायकार्बोनेट तयार केलेलं आहे, हा तयार केल्यानंतर आपण याला इथं सेक करणार। सेक केल्यानंतर जर इथे सोल्युबल झाला आणि इफर्मेसेस ऑफ CO2 आले, इफर्मेस ऑफ CO2 म्हणजे थम्सअपची बॉटल असते किंवा कोल्ड ड्रिंकच्या बॉटल असतात, त्याच्यावरचा जर थंब आपण काढला किंवा
त्याचा वरचं जे झाकण जे कॅप आहे ते कॅप जर काढलं तर आपल्याला प्रेशर आतून दिसतो बाहेर आयला तो कार्बन डायऑक्साईड तसंच इथं होणार. ठीक आहे, प्रेशर क्रिएट झालं थंबवर, CO2 बाहेर पडला, कंपाऊंड सॉल्युबल आहे. कंपाऊंड पूर्णतः सॉल्युबल झाला. पार्टिकल आहेत का पहा, पार्टिकल आहेत का याच्या खाली? नाहीत. ओके, म्हणजेच आपली पहिली टेस्ट आली. आता आपल्याला दुसरी तिसरी टेस्ट करायची गरज आहे का? नाही. दुसरी आणि तिसरी टेस्ट करायची गरज नाही, कारण पहिली स्टेज दिली आहे. मग काय झालं आपल्या पहिल्या टेस्टमध्येच? तर पहिल्या टेस्टमध्ये कंपाऊंड इज सोल्युबल, कंपाऊंड इज सोल्युबल विथ इफॉर्मेन्सेस इफ इफॉर्मेन्सेस ऑफ CO2. कंपाउंड इज सोल्युबल विथ इफॉर्मेन्स ऑफ CO2. ठीक आहे, तर इफॉर्मेन्सेस म्हणजेच त्या प्रकारची आपल्याला प्रेशर क्रिएट झाला होता थंबवर तो CO2. मग याच्यानंतर आता आपल्याला NaOH सोबतची आणि डायल्यूट HCl सोबतची टेस्ट परफॉर्म करायची गरज आहे का? नाही. मग कोणता ग्रुप आला पहिली टेस्ट सोल्युबल आहे म्हटल्यानंतर? कार्बोक्सिलिक ग्रुप. कार्बोक्सिलिक ग्रुपचा काय आहे? COH इज प्रेझेंट्स. कोणता ग्रुप प्रेझेंट आहे मग? कार्बोक्सिलिक ग्रुप इज प्रेझेंट्स, कारण पहिली टेस्ट आली, आपल्याला दुसरी तिसरी करायची गरज नाही. कार्बोक्सिलिक ग्रुप इज प्रेझेंट. मग रिझल्ट काय आहे? द गिव्हन फंक्शनल ग्रुप, सॉरी द फंक्शनल ग्रुप ऑफ गिव्हन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज COOH. COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप. COOH म्हणजे कोणता आहे? कार्बोक्सिलिक ग्रुप. म्हणजेच दुसरी तिसरी टेस्ट करायची गरज पडली नाही. पहिल्या टेस्टला आपला कंपाऊंड डिटेक्ट झाला आहे की त्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे म्हणून. ठीक आहे, तर यानुसार आपण एक एक फंक्शनल ग्रुप काढू शकतो. तर याच्यामध्ये दुसरा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट नसणारच, एकच राहणार, तो कोणता आहे? ॲसिडिक. ठीक आहे, तर ॲसिडिक म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड्स, कार्बोक्सिलिक ॲसिड तिथे राहणार. त्याचं केमिकल प्रेझेंटेशन येते कसं आहे? हा जो फंक्शनल ग्रुपसाठी आपण रेशो ओढतो COOH, लक्षात COOH ग्रुप इज प्रेझेंट. तर हे झाला एम, हा झाला ऑब्झर्वेशन टेबल, आणि हे जे झालं ते काय झालं? रिझल्ट्स. ओके, थँक्यू.